आता मी तुम्हाला या वाड्याचे रहस्य सांगते. ते रहस्य आहे नारायणराव पेशव्यांच्या खुनाचे. पेशवा बाजीराव यांचे लग्न पहिल्यांदा काशीबाईशी आणि नंतर मस्तानीशी झालं होतं. त्यांना काशीबाईकडून नानासाहेब आणि लघुनाथराव असे मुलगे झाले. त्यापैकी नानासाहेब यांना विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव असे मुलगे झाले होते. नानासाहेब मरण पावल्यानंतर विश्वासरावांना पेशवा बनवण्यात आलं. हे पाहून नानासाहेबांचा लहान भाऊ लघुनाथराव यांना खूप राग आला. विश्वासराव पानिपतच्या लढाईमध्ये मारले गेले. त्यानंतर माधवरावांना पेशवा बनवण्यात आलो, परंतु तेही मरण पावले. त्यानंतर लघुनाथरावांना पेशवा होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु केवळ 17 वर्षांच्या नारायणरावांना पेशवा बनवण्यात आला. हे पाहून लघुनाथराव आणखीनच चिडले. त्यांचा राग मस्तकात गेला आणि त्यांनी नारायणरावांना पकडण्यासाठी गालदी समाजाच्या लोकांना बोलवले, पत्र पाठवले. त्या पत्रात लिहिलं होतं, नारायणरावला धला. ते पत्र लघुनाथरावांची बायको आनंदीबाई हिच्या हातात पडल्यानंतर तिने त्या पत्रातला ध खोलून त्याचा मा केला आणि म्हणून नारायणरावला धला असा संदेश नारायण लावला माला असा झाला. त्यानंतर गादी लोक शनिवार वाड्यात घुसले. नारायण लावावर धावून गेले. नारायण लाव घाबरले आणि लघुनाथ लावांकडे मदत मागायला धावले. काका मला वाचवा, काका मला वाचवा, अशी आलत हाक मालत लघुनाथ लावांची मदत मागितली. परंतु त्यांना कोणीही मदत केली नाही आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांना याच शनिवार वाड्यात मारून टाकण्यात आले. इकडचे स्थानिक लोक आजही असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री ज्यावेळी आकाशात पूर्ण चंद्र असतो त्यावेळी काका मला वाचवा, काका मला वाचवा असा आवाज लातली येतो. नारायणरावांचा आत्मा आजही या शनिवार वाड्यात भटकतोय असे इकडचे लोक म्हणतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.